नमस्कार मंडळी, सकाळीच आपण म्हणजे मी आलो आहे गावावरून. आता दुपारची वेळ आहे, दुपारचे 11 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली ठाण्याला जायचं आहे. ठाण्याला ॲक्च्युली श्वेताचं लग्न आहे. आपला जो पागलबंदी ग्रुप आहे मालाडचा, त्यामधली श्वेता, तर श्वेताचं लग्न आहे. मालाडमुळे सगळे मित्र बोरिवलीला येऊन ते ठाण्याला आपल्याला भेटतील आणि आपण इकडून आता ओला करूनच चाललो आहे. तर सगळ्यांना भेटूया आणि लग्न अटेंड करूया. अवनी पण निघाले. अवनी 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 लाले झोप. तर आता ओलामध्ये ती झोपणार आहे कदाचित. एका तासाचा प्रवास आहे ऑलरेडी. आहे ना 11:15 झाले, 12:30 लग्न आहे. तर लग्नाच्या अगोदर पोहोचायचं आपल्याला. ओला बुक केले, येईलच 2 मिनिटात, मग निघूया. तर फायनली आपण आता निघालो आहे ठाण्याला. मला वाटतं 1 तास आणि 20 मिनटं दाखवत आहेत नालासोपारावरून. हा समोरचा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे. स्टेशनला आपण आत्ता पोचलेलो आहे या दादांच्या कारमधून, ओलामधून आपण बुक केलेली. तर अवनी इकडे पाठी काय करते, झोपली? अवनीला झोप आले तसे पण. आणि सर्व मित्रमंडळी निघाले. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ST वगैरे अवेलेबल नाही आहेत या टायमिंगला आणि लग्न आहे 12:30. 11:30 ऑलरेडी वाजले. तर माहिती नाही पोहोचू टायमवर की नाही माहिती नाही, पण बघू. ॲक्च्युली संडे आहे, मग घरची आवरावर पण करताना उशीर झाला आणि सकाळी मी लगभग 7:30-8 घरी आलो. त्याच्यानंतर झोप लागली जराशी 1 तास आणि आता परत निघालो आहे. आज ट्रॅफिक नाही रे का? नाहीत ना ट्रॅफिक दिखा तो नाही रे. खाली आहे रोड, तसा बघूया किती वाजता पोहोचतो आहे. फायनली ठाण्यामध्ये एंट्री झालेली आहे. अवनी झोपली. तर आम्ही दोघं पुढे आलो ॲक्च्युली आणि बाकीचा ग्रुप आहे ना येतोय. आता 1-5-10 मिनटामध्ये तेही पोचतील. मग त्याच्यानंतर हॉलवरती जाऊया. हॉल इकडे वरती आहे. चला, अवनी काय उठत नाही आहे आणि आता एंट्री झाले. अजित आणि आशुजी बाईक घेऊन आलेत. तर हे लोक बरोबर आले वेळेत, कारण अजितचं ॲक्च्युली ऑफिस इथे जवळपास आहे, त्यामुळे त्याला हा एरिया माहिती आहे. आणि बाकी मंडळींचं काय झालं माहिती आहे का, मान पडा ना उतरलो. ॲक्च्युली मान पडायला उतरले तर 1.5 किलोमीटर पाठी आहे. आता त्यांना यायला परत वेळ जाणार. आम्ही ॲक्च्युली 15-20 मिनटं ऑलरेडी थांबलो होतो आणि आता परत थांबणं जरा कठीण आहे. गर्मी पण वाढत चालली. जाऊया वरती, ते लोक आले की मग जेवूया. डायरेक्ट जेवूया आता, नंतर मग श्वेताला भेटू. कारण श्वेता आता तर बिझी होईल, कारण ते सगळं चेंजिंगमध्ये वगैरे असेल. कारण विधी वगैरे आता जस्ट संपतील आणि बघूया कधी येत आहेत आता. चला कुवात आहे इकडे. बरंच काय काय म्हणजे फराळ भरपूर आहे. फोडून खाल्लेलं आम्ही. हा ना, खायचं नको आता, नको. इकडे सगळं काय, इकडे इकडे पापड आहेत आणि तुळस आहे. इकडे घर आहे, बैलगाडी आहे, शहनाई पण आहे. छान आहे. बाय द वे आता यांची पण एंट्री झाली इकडे. अंकिता, बाकीचे पब्लिक कुठे आहे? इकडे बघताय. लेट का होईना आपण लग्नाला पोचलेले आहेत. हा, या लोकांमुळे उशीर झाला. हा, बस वाल्यांची 1 किलोमीटर चालत आले, त्याच्यासाठी त्यांना माफी आहे. माफी आहे. ही बस वाल्याबरोबर भांडली आहे. हाय ना, भांडणं करून आलेत. भांडणं करून आलेत. हा, भांडणं करून आलेत. तर आता लग्न झालं आहे आणि जेवण पण झालेलं आहे. रिसेप्शनची वाट बघताय सगळ्याजण. इकडे आपला ग्रुप बसला आहे. पाठीमागे विकास आणि पण आले आणि हा पूर्ण हॉल. सगळेजण आता ना वाट बघतात, कधी श्वेता आणि अविनाश येत आहेत रेडी होऊन. कारण की सगळेजण खाऊन पिऊन सगळे मोकळे झालेले आहेत. सुस्त आता झोप यायला लागले. हा, आता झोप यायला लागले. वाजले किती माहिती आहे का आता? 3:15. हो, बसून घ्या सर्वांनी. हे गोप्रो नाही, गोप्राचे फुटेज घे. Thank you.
चला फायनली श्वेताचं लग्न झालेलं आहे आणि आता सर्वजण चाललो आहे. बाय द वे जायच्या अगोदर आहे ना आमच्याकडे आता नवविवाहित आहेत. नवविवाहित या जरा इकडे इकडे या जरा. तुमचं किती 22 एप्रिल विकास आणि वहिनी तर 22 एप्रिललाच लग्न झालं आहे. तर आपल्या कोकणकर अविनाश परिवाराकडून सर्वांनी शुभेच्छा द्यायला विसरू नका. आमच्या शुभेच्छा नेहमी सोबत असतीलच आणि पुढच्या नवीन आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला आता सर्वजण घरी निघतोय. कदाचित मी आता जी बस भेटेल ती पकडणार आहे. जर नालासोपर भेटेल नालासोपर, अदरवाईज बोरिवली, नाहीतर बघू कसं जायचं. अजित तर अजय तुम्ही बाईक नाहीस ना, इथून सरळ ना जशील आता. ओके ए निघायचं. हा चला बस पकडायची. ही कॅडबरी होती ती आवडीची होती. हे आवडे बुक्कड खात आहेत. आमच्याकडे एक दोन लहान बाळ आहेत. कोण बोलते एक बाळ येतो आणि एक बाळ येतो त्याला आम्ही सांभाळायला लागतो. हो काय सगळ्यांना घ्यायला चला. दुपारी श्वेताचं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही बस पकडून आहे ना मीरा रोडला आलो. मीरा रोडवरून आम्ही आलो आहे ताईच्या घरी दहिसरला. तर दहिसरला येण्याचं मुख्य कारण म्हणजे बरेच दिवस ताई पण बोलवत होती इकडे. मगाशी ना आम्ही 5-5:30 वगैरे आलो आणि त्याच्यानंतर थोडा आराम केला. तर आता ताई वगैरे जेवण वगैरे करत होती तर आता जेवणाची वेळ झालेली आहे. जेवायचं आहे. रात्रीच्या लगभग आता 10:30 तर आता जेवूया आणि मग निघूया. कारण ट्रेन काय अवेलेबल आहेत मला 1:45 वगैरे ट्रेन अवेलेबल आहेत. तर शेवटची ट्रेन ॲक्च्युली काय ते लगभग 1:50 वगैरे आहे वाटतं. तर ती पकडून जाऊ शकतो. पण त्याच्या अगोदरच मला निघायचं आहे. छान झालं आजचं. सगळी मित्रमंडळी भेटली होती आणि श्वेताचं पण आज लग्न झालं. तिच्या भावी आयुष्याला आपल्या कोकणकर अविनाश फॅमिलीकडून शुभेच्छा द्यायला विसरू नका. कारण खूप आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो हा लग्न म्हणजे. कारण नवीन आयुष्याला सुरुवात असते. तर सर्वांच्या शुभेच्छाची खरंच खूप गरज आहे. तर चला मंडळी जेवण तयार झालं आहे. आज ताईने खास काहीतरी बनवलेलं आहे. ताईचा आपला रेसिपी चॅनल आहेच रेसिपीज कट्टा म्हणून. तर त्यालासुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण छान छान रेसिपीज त्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर आज पण काहीतरी खास आहे जेवणामध्ये. तर चला जेवून घेऊया. जय जय बाप्पा. हां जय जय अवनीला. तिकडे बाप्पा दिसले बघा. जय जय बाप्पा सुरू आहे. जय जय बाप्पा. जय जय. तर मंडळी जेवण झालेलं आहे. आज आपल्या जेवणामध्ये खास असं जेवण आहे. भरपूर सारे मेनू आहेत. तर इकडे बघताय पाव आहे, भाकरी आहे, तांदळाची भाकरी, कांदा आणि निंबू स्पेशल माय फेवरेट. याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं माझं भारी वाटतं. आणि इकडे बघताय हे आहे मटणाचा रस्सा. इकडे ग्रीन चिकन आहे आणि इकडे मटणाचा खिमा. तर असे भरपूर सारे आयटम ताईने बनवलेले आहेत. इकडे सर्वजण जेवतोय आम्ही. या मंडळी जेवायला. या माऊ पण आहे आज जेवणाला. आणि इकडे अवनीचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे. फायनली मंडळी घरी आलो आहे. तर आज श्वेताच्या लग्नासाठी ठाण्याला गेलेलो आपण. त्याच्यानंतर ताईकडे गेलेलो आणि तिकडून आता जेवण वगैरे उरकून आहे ना. फायनली घरी आलोय. तर चला म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया. हो चल बाय बाय करावणे. बाय बाय. चला म्हणजे बाय बाय. भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.